कशी आहे तब्येत? बरं वाटतंय का आता? आणि काही त्रास वगैरे? डॉक्टर येतात का वेळेवरती? आणि काही तुम्हाला जेवणाची वगैरे काही अडचण आहे का? जेवण नाश्ता वेळेवर मिळतो ना? चांगल्यापैकी आहे का सुविधा? बरं बरं, घ्या काळजी मग. काय म्हणता, कशी आहे तब्येत? चांगली. असं? हां. काही त्रास वगैरे होत आहे का? नाही, त्रास वगैरे काही नाही. बरी. असं गोळ्या वगैरे घेता ना? हो, घेतो. डॉक्टर येतात का वेळेवर? येतात. नाही. बाकीची व्यवस्था कशी आहे तुम्हाला? जेवण वगैरे टायमवर भेटत, डॉक्टर सगळे टायमवर येतात. हा हा. बाकी नाही. अच्छा ना. हो, चालेल चालेल, घ्या काळजी मग. मी शनेश्वर देवस्थानचा टेक्निकल ऑफिसर नितीन शेटे. आपल्या शनेश्वर देवस्थानमध्ये भक्तनिवास 5 व शनेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे मान्य नामदार शंकरराव गडाख यांच्या आदेशाने किंवा यांच्या सूचनेने आपण मागील 1.5 ते 2 महिन्यापासून शनिशिंगणापूर येथे आपल्या तालुक्यातील परिसरातील लोकांकरता कोविड केअरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये इथं भक्तनिवास 5 मध्ये कंटिन्यू आपल्याकडे 150 ते 250 पेशंट असतात. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांना व्हेंटिलेटर ऑक्सिजनची गरज पडते असे आपल्याकडे रोज 25 ते 30 पेशंट आपल्या शनेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट असतात. ह्या सर्व रुग्णांकरता नामदार शंकरराव गडाख व प्रशांत भाऊंच्या वेळोवेळी इथं झालेल्या मिटिंगनुसार व सूचनेनुसार शासनाचे 24 तास इथं रुग्णसेवेचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. तसे शनेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर इथं शिफ्टमध्ये ड्युट्या करतात व प्रत्येक पेशंटला त्यांच्या रूममध्ये जाऊन गोळ्या औषध व ऑक्सिपल्सची चेकिंग करून त्यांच्या निगराणीखाली सर्व पेशंटची काळजी घेतली जाते. तसेच देवस्थानमार्फत आपण इथं प्रत्येक पेशंटकरता 2 टाइम जेवण, सकाळी नाश्ता, चहा व 4 वाजता पुन्हा चहा आणि बिस्किट अशी सुविधा सर्व पेशंटला देत असतो. पेशंटच्या सुविधेकरता आपल्या टोटल 3 ॲम्ब्युलन्स व 2 इतर गाड्या त्यांच्या जेवणाच्या व त्यांना ऑक्सिजनच्या, तसेच नगरला जर गरज पडली शिफ्ट करण्याची तर त्याकरता आपण सर्व मोफत नामदार शंकरराव गडाख यांच्या सूचनेनुसार देवस्थान हे काम करत आहे. तसेच पूर्ण इमारतीची स्वच्छता करता आपण तातडीने बाहेरून कर्मचारी बोलून 24 तासांमध्ये 3 शिफ्टमध्ये ते कर्मचारी तिथे काम करत असतात. त्यांना सर्व पीपीई किट घालून आपण त्यांची काळजी घेतो. या पद्धतीने इथले कामकाज चालत असते. तसेच प्रत्येक आठवड्याला प्रशांत भाऊ स्वतः येऊन इथं पेशंटची चौकशी करतात. त्यांना काही अडचणी आहेत का ते विचारतात व वेळोवेळी आम्हाला तशा सूचना दिल्या जातात. सध्या मी शनिशिंगणापूर येथे भक्तनिवास नंबर 5 या ठिकाणी कोविड सेंटर आहे आणि इथे परिसरातील सर्व लोक क्वारंटाईन केलेले आहेत. माझे सुद्धा नातेवाईक या कोरोना सेंटरमध्ये आहेत. इथे जेवणाची वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे. सकाळी चहा, नाश्ता, बिस्किट वगैरे यांना देतात दररोज. पाणी वगैरे गरम पाणी, आंघोळीला गरम पाणी असते. त्याचप्रमाणे दुपारी 1 ते 1.5 वाजता पोळी भाजी, वरण भात या प्रकारचं जेवण असतं. जेवणाची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. आता हे समोर जे बसलेले आहेत ते माझे नातेवाईकच आहेत. तर त्यांना मी ती आता चौकशी केली की जेवणाची व्यवस्था कशी आहे. ते म्हटले जेवण वगैरे चांगलं आहे, अशा पद्धतीनं येथे काही अडचण नाही.